हॅलो ताजा आपण बनवणार आहोत बाजरी पासून एकदम खुसखुशीत एकदम क्रंची आणि खूपच चविष्ट अशी खारोडी आणि तेही खूपच सोप्या पद्धतीत आणि बनवायलाही खूप इझी लहान ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे अशा ह्या चविष्ट खारोड्या चला तर मग बघूया खारोड्या बनवण्याची एकदम सोपी पद्धत तर सुरू करूया तर खारोड्या बनवण्यासाठी मला इथे एक किलो अशी बाजरी लागणार आहे बाजरी 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 मी बाजरी इथं अशी जाडसर दळून आहे हे बघा बाजरी तशा कण्या दिसतील आपल्याला अशी बाजरी दळून घ्यायची आहे आणि ह्याच बाजरीला मी असं चाळून घेतले आणि हे पण जरा रवाळच पीठ आहे हे पीठ आपल्याला बाजरी शिजताना कामात येईल आपल्याला वरून टाकायला तर आता ही बाजरी आपल्याला अशी भिजून ठेवायची आहे पाण्यामध्ये तर सकाळी ही बाजरी मी अशी भिजत टाकली आहे आणि दुसऱ्या दिवशीही आपल्याला ही, ही सकाळी काढून घ्यायची आहे ते हे बघा आपल्याला इथे असं एक पातीला लागणार आहे त्याच पातीलाने आपल्याला माप आहे बाजरीचं आणि पाण्याचंही जर आपण एक पातीला अशी बाजरी घेतली आहे तर आपल्याला दोन पातीला असं पाणी घ्यायचं आहे तर आपण बघूया मसाल्यांमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते इथे आपल्याला लसणाची पेस्ट लागणार आहे मीठ लागणार आहे चिली फ्लेक्स लागणार आहे मिरची मी मिक्सरमधूनच फिरून घेतली आहे तीळ लागणार आहे आणि जिरा आणि हे पाणी आता आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे हे बघा तर पाणी इथे उकळलं गेलं आहे आणि मी पाण्यात आता चवीनुसार मीठ टाकून घेईल हे बघा अशा प्रकारे इतकं पाणी सफिशियंट आहे जर लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी वरून ॲड करू शकतात आता आपण यात बाजरी टाकून घ्यायची आहे हे बघा बाजरी टाकल्यानंतर आपल्याला याला लगेच हलवायचं आहे कारण की पाणी आपलं गरम आहे आणि त्याच्या गाठा बनायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला हे कॉन्स्टंटली हलवत राहायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा तर सर्व बाजरी अशी पाण्यात मिक्स होऊच तर आपल्याला याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे हे बघा तर आपली बाजरी आता पाण्यात चांगली मिक्स झाली आहे तर यात आता मी चवीनुसार असं तिखट ॲड करेल हे बघा आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता तर इथे मी जरा तिखटच बनवते तर आता मी यात लसणाची पेस्ट टाकून घेईल तर मी इथे लगभग असे तीन चमचे लसणाची पेस्ट घेतली आहे हे बघा लसणाने याची चव अजूनच जास्त छान येईल हे बघा आता याला आपल्याला चांगला असं सा हलवून घ्यायचं आहे तर मी इथे एक किलो अशी बाजरी घेतली आहे तुम्ही जास्तही घेऊ शकतात किंवा कमीही घेऊ शकतात हे बघा तर हे किती छान असं आता है, है, मिक्स झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकताय आता याच्यात लम्स बिलकुलच दिसत नाही आहे हे बघा खूप चांगल्या प्रकारे आता हे मिक्स झालं आहे तर आता मी या दोन चमचे असा जिरा टाकते जिरा मी जरा ग्राइंड करून घेतला आहे हे बघा तर जिरा आता आपल्याला चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा आणि आता हे आपल्याला पाच मिनटं असं शिजू द्यायचं आहे तर आता मी या दोन चमचे अशी तीळ टाकते तिळीने चव अजूनच जास्त छान येते हे बघा आता आपल्याला ही तिळी चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे हे बघा आता हे शिजायला आलं आहे छान आता हे घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि आता मी यात आपण जे पीठ चाळून घेतलं होतं बाजरीचं आता ते मी यात टाकून घेईन हे बघा किती रवाळं पीठ आहे हे पीठ जसं चिकणंही नाही राहत ना जास्त जाड एकदम मीडियम कन्सिस्टन्सीत असतं हे आता यात आपण वरून टाकून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं हलवत राहायचं आहे हे बघा तर तुम्ही बघू शकता आता पीठ आपल्या याच्यात किती मस्त मिक्स आहे आता यात बिलकुलच लम्स दिसत नाही आहे हे बघा किती परफेक्टली मिक्स झालं आहे तर आपल्याला हे असं दहा मिनटं तर शिजून घ्यायचं आहे झाकण ठेवून तर आता आपण अशा खारोड्या टाकून घेऊया तर खारोड्या टाकण्यासाठी आपल्याला अशी गोणी किंवा अशी शेट लागणार आहे हे बघा तर आपल्याला ही अशी पळी टाकून घ्यायची आहे याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली आहे जास्त पतलंही नाही झालं आहे आणि जास्त घट्टही नाही एकदम परफेक्टली झालं आहे ही खारुडी आपल्याला हाताने पसरायची आहे तर आपल्याला पाणी लागणार आहे तर थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे असं या प्रकारे असं पसरवत जायचं आहे हे बघा हे बघा तर आपल्याला हे असं डॅप करत जायचं आहे हे बघा तर हे गरमच असतं तर याला आपण थोडंसं पाण्याचा हात लावूनच करायचं आहे हे बघा तर आता ह्या सगळ्या खारुड्या आपल्याला ह्या अशाच प्रकारे टाकून घ्यायच्या आहे बघा खूपच इझी असतात बनवायला आणि चवीलाही खूपच चविष्ट आणि आता यांना आपल्याला दोन दिवस चांगलं सुकून घ्यायचंय हे बघा दोन दिवस चांगलं सुकल्यानंतर ह्या खारुड्या किती सुंदर दिसत आहेत हे बघा किती छान सुकल्या गेल्या आहेत हे बघा तर खारोड्या आपण जास्त पतल्याही नव्हत्या केल्या ना जास्त जाड एकदम परफेक्ट केल्या होत्या किती छान दिसत आहेत हे बघा तर आता आपण यांना तळून बघूया तळण्यासाठी तेल आपल्याला इथे हाय फ्लेमवरती गरम करायचं आहे आणि आता हाय फ्लेमवरतीच याला तळून घ्यायचं आहे हे बघा किती सुंदर पद्धतीने तळल्या गेले आहेत आणि किती पांढरशुभ्र दिसत आहेत हे बघा आणि चवीलाही खूपच चविष्ट लागतात आपण यात लसण जिरा मिरची तीळ हे सर्व टाकले आणि याची चव खूपच टेस्टी येते तुम्ही हे सुक्या सुक्यासुद्धा खाऊ शकतात आणि तळूनही खाऊ शकतात तर अशाच सोप्या आणि इझी रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा पिकूस किचनला आणि लाईक शेअर करायलाही विसरू नका